स्वयं अध्ययनाच्या 33व्या भागात आपण सध्या आलेलो आहोत आणि पद्य हा जो भाग आहे किंवा काव्य त्याच्याकडे आपण सध्या बघतो आहे. पुढे जाण्याच्या ऐवजी मी तुम्हाला आधी गृहपाठ देते. मी हळूहळू एवढ्यासाठी जाते आहे कारण 14 जानेवारीला तुम्ही अनेक 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 ठिकाणी विवेकानंदांच्याबद्दलचं काही काही ऐकलं असेल. असं तर आम्हाला नाव माहिती आहेच, पण त्यांचे जे शैक्षणिक विचार त्यांनी मांडलेले आहेत ना, त्याला एक विचार असा आहे की नुसतं माहिती भरणं डोक्यामध्ये म्हणजे अभ्यास नाही, म्हणजे शिक्षण नाही, तर जे ऐकलं, वाचलं, बघितलं, बोललं ते शांतपणे मनन करणं, चिंतन करणं आणि ते मग आपल्या मनामध्ये घोळणं, विचार, कृती त्याप्रमाणे होणं म्हणजे शिक्षण. म्हणून घाईघाईने जाण्याच्याऐवजी मी हळूहळू जाते आहे, आधी ग्रहपाठ देते आहे. कारण ग्रहपाठ जेव्हा तुम्ही करता तेव्हा एकाग्रतेने ग्रहपाठ करा, कारण एकाग्रता ही गुरुकिल्ली आहे, ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. आणि एकरूप होऊन अभ्यास करा. ग्रहपाठ 2 प्रकारचा आहे, तुम्हाला आवडेल असा आहे, त्याला वेळेचं बंधन नाही, एकाच ठिकाणी बसून केला पाहिजे असंही नाही, आत्ताच केला पाहिजे असंही नाही. एकदा का तुम्ही वही घातलीत किंवा पानं घातलीत किंवा फुलस्केपवर उतरवायला सुरुवात केली की मग तुम्ही त्याच्यात हवं तेव्हा भरही नंतर घालू शकता. पहिला ग्रहपाठ आहे की तुमच्या मनात रुजलेली गाणी, रुजलेली असं मी म्हणते आहे. उदाहरणार्थ आत्ता हल्ली बिलकुल रेडिओवर किंवा कुठे लागत नाही रात्रकाळी घागरकाळी, पण माझ्या मनात ते आहे, मला पटकन आठवतं. किंवा तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा आवडतं मला, तुझ्या तराम माझ्या तराम सर्वाभूती राम रे, जगात करी तू प्रेमच केवळ दुजा कोणी रे नाही रे, दुजा कोणता नाही रे. अशी असंख्य गाणी मनामध्ये आहेत, कधीतरी ती उगाचच आठवतात आणि दिवसभर आपण ती घोळवत राहतो, वेगवेगळ्या प्रकारची असतील. हा एक झाला गृहपाठाचा. तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या वयाच्या वया भरतील. तुम्हाला मी गेल्याला सांगितलं की माझ्याकडे पण अशा असंख्य वया भरलेल्या आहेत, तुमचंही तेच होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला अनेक ठिकाणी होईल. मी सांगितलं होतं मागे त्याप्रमाणे, भाषण करताय, बोलताय, गप्पा मारताय, निबंध लिहिताय, पत्र लिहिताय, कम्युनिकेट करायचं आहे, उदाहरण द्यायचं आहे, तेव्हा ह्याचा उपयोग होईल. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे काव्य किंवा पद्य, ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मी आत्ता लिहिले त्याच्याही पेक्षा जास्ती प्रकार असतील, असू शकतील, आपण शोधूया, पाहूया. बघा आत्ताच मी किती म्हणते ते बघा. जात्यावरची गाणी, शेतातली गाणी, साकी, गणगवळण, प्रार्थना, अभंग, ओवी, श्लोक, म्हणी, सुविचार, भूपाळी, विराणी, विडंबन, मुक्तछंद, केकावली, जोगवा, अंगाई, पोवाडा, लावणी, भक्तिगीत, लोकगीत, निसर्गगीत, चारोळ्या, प्रेमगीत, शस्त्रगीत, पाळणा, देशभक्तीपरगीते, आर्या, भारूड, भजने. कितीतरी झाली. आणखीनही असू शकतील जी आत्ता मी इथे लिहिली नाही आहेत. तर अशी ही सगळी जी आहेत हे तुम्ही एक टॅग बनवा आणि त्याच्याखालती तुम्ही शाळेमध्ये ह्या फाईल करून ठेवा. म्हणजे एकट्या तुम्हाला नको, तुमच्या मित्रांनी आणल्या असतील, मग किती साक्या तुम्हाला मिळाल्या, किती केकावल्या मिळाल्या, किती अभंग मिळाले, निदान त्याच्या 4-4 ओळीच्या अशा शाळेच्या लायब्ररीमध्ये फाईल करून ठेवा. आणि ही दरवेळेला येणारी मुलं त्याच्यात वाढ करत जातील आणि ऑफ तासाला नुसत्याच्या गप्पा मारताना त्यावेळेला मग ह्या फाईल्स तुम्ही आणा आणि तुमच्या माहीत उतरवून ठेवा आणि तुमच्याकडे असा खजिना तयार होईल, खजिना तयार होईल. तेव्हा हा दुसरा गृहपाठ. आता परत मी काव्याकडे वळते आहे. गेल्यावेळेला मी म्हटलं होतं की देह हेच मुळी काव्य असतं आणि आपली कोणतीही चिंता असू दे, यश असू दे, अपयश असतं, प्रत्येकाला मार्ग दाखवणारं, आपल्याला पाठीवर सहानुभूती देणारं, शाबासकी देणारं, आपलं कौतुक करणारं हे काव्य आणि पद्य असतं, असं आपण गेल्यावेळेला बघितलं होतं. आज मी तुम्हाला काव्याचा प्रवास आणि आपल्या आयुष्याचा प्रवास हा समानता नाही आहे बरं का, हा जोडी जोडीनं चाललेला आहे, जोडीजोडीनं चाललेला आहे. काव्य वेगळा, जीवनाचा प्रवास वेगळा असा नाहीच आहे. तर आईच्या पोटात असल्यापासून ते मेल्यानंतरसुद्धा हे काव्य आपल्या बरोबर असतं. काव्याला ताल असतो, चाल लावता येते, ते सुरात गाता येतं, ठेका धरता येतो, वाद्याची साथ देता येते. मगाशी म्हटल्याप्रमाणे मनात ते रुजतं, पाठ लवकर होतं, बुद्धीची वाढ होते, काव्याने बुद्धीची वाढ होते, स्मरण चांगलं होतं. आणि कारणच याचं असं आहे की आपल्याला आपलं आयुष्य आणि काव्य पद्य एकमेकापासून वेगळं काढता येणार नाही.
जशी अभिमन्यूची गोष्ट सांगितली जाते ना, आई पोटात असताना, आईच्या पोटात असताना त्याने ऐकलं श्रीकृष्णाने सांगताना, अगदी तसंच डोहाळे म्हटले जातात, डोहाळे म्हटले जातात. तुम्हाला सगळ्यांना हा भाग माहिती आहे. त्याच्यानंतर अर्थातच तुम्ही जेव्हा पाळण्यामध्ये येता, नाव ठेवता, तेव्हाही असतंच. आणि नंतर तुम्हाला अगदी आज जेवढं होईल तेवढंच मी तुम्हाला सांगते. नुसतं नाव नाही सांगत तर काही काही त्याच्यातली गाणीही तुम्हाला सांगते. आणि मग तुम्ही तेव्हा ऐकत असता, तहाने असताना, मग निज निज माझ्या बाळा, किंवा एक घास काऊचा एक घास चिऊचा, असं काहीतरी 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 आई म्हणत असते अगदी तहाने असताना. त्याच वेळेला तुम्हाला ती जेवताना सुरुवातीला तुम्ही ऐकता आणि आपोआप तुमचं पाठ होतं. जेवण्याच्या अगोदर वदनी कवलं घेता, तुम्हाला आपोआप पाठ होतं, शिकवावं नाही लागत. थोडेसे जरा आणखीन मोठे व्हायला लागला की आई तुम्हाला सांगते नाही जमिनीवर आधी नाही पाऊल टाकायचं, मग आधी तुम्ही म्हणा कराग्रे बसते लक्ष्मी वगैरे वगैरे, हे श्लोक सांगते. संध्याकाळी तिन्ही संध्येच्या वेळेला, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण देवासमोर बसतो आणि मग मोरया मोरया मी बाळत आहे असे श्लोक आपण म्हणायला लागतो. गणपती गौरी येतात रोजच्या रोज काही घरामध्ये. आमच्याकडे मी लहान असताना रोजच आरती असायची, जो कोणता वार असेल तो गणपतीची आरती, शंकराची आरती, देवीची आरती, आणि गुरुवार असेल तर गुरुवारची, शुक्रवार असेल तर शुक्रवारची, अशा वेगवेगळ्या आरत्या आम्ही म्हणायचो. ह्या तुमच्या साथ करतात. शाळेत पाऊल टाकायच्या अगोदर हे सगळं तुमच्या ओळखीचं झालेलं असतं. मग त्याच वेळेला आपल्याला देशी खेळ सुरू होतात. तुम्ही बघता काही वेळेला त्यांच्याबरोबर जाता. अगदी सुरुवातीला मला वाटते हस्त नक्षत्रात भोंडला असतो आणि मग भोंडल्याची गाणी तुम्ही म्हणायला लागता. मला वाटते भोंडल्याची गाणी पुस्तकही मिळेल. आजकाल काही कोणाला येतात असं नाही, पण ऐलमा पैलमा अशा प्रकारची गाणी, भोंडल्याची गाणी जी आहेत ती भोंडल्याची गाणी आपोआप तुम्हाला मध्ये पाठ ठेवलेला असतो, हत्ती त्याच्यावर काढलेला असतो, फुलं वाहिलेली असतात. आणि हस्त नक्षत्रात नवरात्रीच्या वेळेला लहान मुली ही भोंडल्याची गाणी म्हणतात. त्याच्यानंतर अर्थातच पूर्वीचे जे खेळ होते, ह्या प्रत्येक खेळाची गाणी आहेत बरं का. मंगळागौरीची गाणी किंवा मंगळागौरीच्या वेळेला म्हणली जाणारी गाणी किंवा मंगळागौरी नसेल तरीसुद्धा प्रत्येक खेळ, प्रत्येक खेळाची वेगवेगळी गाणी आहेत. उदाहरणार्थ झिम्मा खेळताना सर सर गोविंदा येतो, मजवर गुलाल उधळीतो, या या गुलालांच्या लाल आमच्या वेण्या झाल्या लाल, अशा प्रकारची ही कविता आहे. खुर्चिका मिरची खाताना खुर्चिका मिरची जाशील कशी आई बोलवते, ही पण गाणी आहेत. पिंगा घालताना पिंगा ग पोरी पिंगा ग लेक माझी ग सुन तुझी ग पो पिंगा ग पोरी पिंगा ग लेक माझा ग जावई तुझा ग, अशा प्रकारची पिंग्याची गाणी आहेत. नर खुर्ची हे खेळताना, फुगडी खेळताना तर जेवढ्या प्रकारच्या फुगड्या तेवढ्या प्रकारची वेगळी गाणी तुम्हाला मिळतील आणि हे आपोआप पाठ होतात. हे सगळं तुम्हाला शाळेत नर्सरीत जाण्याच्या अगोदर हा सगळा प्रवास, जर तुमच्यापैकी कधी कोणी कीर्तनाला आईबाबांबरोबर गेला असाल, आजोबा आजींबरोबर गेलेला असेल, तर मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं साथी वगैरे हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. कीर्तनाला गेला असाल तरी पण तुम्हाला अभंग ऑलरेडी कानावर पडलेले असतील, ज्ञानदेव म्हणे तुकादेव म्हणे, किंवा आपण जेव्हा संध्याकाळी जेव्हा म्हणतो ना तेव्हा रामदास आणि तुकाराम आपल्याला त्यांच्या ह्याच्यातली गंमत लक्षात येत नाही बरं का, किंवा त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी काय काय सांगितलेलं आहे हे त्या त्या वेळेला कदाचित लक्षात येत नाही. पण मला असं वाटतं की त्यांच्या भाषा रामदासांच्याकडे तर इतकी भाषा आपल्याला आश्चर्य व्हायला होतं, त्यांनी कसं आणि काय केलं असेल ते याची ओळख झालेली असते. मात्र आता जे हे सगळं अनौपचारिक शिक्षण आहे बरं का, औपचारिक शाळा कॉलेजमध्ये जाऊन औपचारिक घेतलेलं सगळं हे अनौपचारिक शिक्षणातून मिळालेली गाणी आहेत. याच्याशिवाय जर तुम्ही गावाला जात असाल तर मग शेतकऱ्याचं बैल जोडी वगैरे वगैरे अशा प्रकारची गाणी, किंवा बहिणाबाईंच्या काही त्यांची जी गाणी आहेत ती पेरणी गातांची गाणी तुमच्या आपोआप पाठ जातात, किंवा ॲटलिस्ट कानावरून तरी जातात, किंवा जात्यावर काही तुमच्या आई बाई किंवा ज्या कोणी मुलं बाई इतर असतील ते दळत असतात तेव्हा त्यांनी गायलेली गाणी, मोठेवरची गाणी वेगळी असतात, ती तुम्हाला औपचारिक नव्हे तर अनौपचारिक शिक्षणातून मिळालेली असतात आणि तुमच्याबरोबर ती असतात. फक्त तुमचा कान तिकडे पाहिजे. कानच नाही आहे, तुम्ही तुमच्याच खेळात दंग आहात तर नाही होणार. तुमचा जर कान असेल तर ही सगळी गाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची, जे तुम्हाला त्याची जी लय आहे ताल आहे ते एक विशिष्ट झोक्यात म्हटलेली जातात. म्हणजे ओवी म्हणताना विशिष्ट चाल आहे, अभंग म्हणताना विशिष्ट चाल आहे, हे सांगावं लागत नाही तुम्हाला, आपोआप तुमच्या मनात रुजत जातं. आता तुमच्या ऑफिशियली म्हणजे ज्याला म्हणतो आपण औपचारिक शिक्षणाची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तुम्हाला आता तुमच्या घराचं विश्व छोटं आहे. नातेवाईक तुम्ही, तुमचे आई बाबा आजोबा आजी, फार फार तर शेजारी,
आता तुमचं विश्व बदललेलं आहे आणि तुम्हाला औपचारिक शिक्षण द्यायचं आहे, अशा वेळेला तुम्हाला आजूबाजूच्या निसर्गाची, परिसराची, पर्यावरणाची, इतिहासाची न कळत, म्हणजे हा इतिहासाचं गाणं आहे बरं का, हे पर्यावरणाचं गाणं आहे बरं का, असं न सांगता तुम्हाला ओळख करून द्यायला सुरुवात होते. उदाहरणार्थ, ढगाढगा पाऊस दे, ढगाढगा पाऊस पाड, पाणी पाणी दे, पाणी दे, पक्षा पक्षा सुंदर सुंदर गाणी दे, गाणी दे, वाऱ्या 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 तुझ्या संग झुलू दे, झुलू दे, फुला फुला तुझ्या संग फुलू दे, फुलू दे, मोरा मोरा तुझ्या संग नाचू दे, नाचू दे, राना 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 राजा तुझा संग हिरवं पुस्तक वाचू दे, वाचू दे, झाडा झाडा उन्हात तुझी छाया दे, झाडा झाडा उन्हात तुझी छाया दे, आई आई कुशीत घे, कुशीत घे. अगदी तुम्हाला सोपी सोपी शब्द जे आजूबाजूला दिसत आहे तुमच्या ओळखीचं आहे अशी नर्सरीत गाणी तुम्हाला भेटतात. किंवा तुम्हाला बाई नाच करायला सांगतात, नुसतं गाणं म्हणू नका, तर मग ते टप 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 अंगावरती पडती, टप 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 पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर त्या भिरभिर भिर त्या तालावर गाणे आमचे जुळे. किंवा आता तुमचं जग आणखीन बदललेलं असतं, तुम्हाला वेगवेगळे पक्षी सगळेच दिसतात असं नाही आजूबाजूला, पण कवितेतून मात्र भेटायला लागतात. उदाहरणार्थ, दुकानात गेला रघु, दुकानात गेला रघु मला म्हणे मला एक पान करा बघू, दुकानात गेला रघु म्हणाला मला एक पान करा बघू, रोग घ्या पैसे, रोग घ्या पैसे आणि माल द्या कडक, रोग घ्या पैसे आणि माल द्या कडक, रंगली पाहिजे चोच एकदम लाल भडक, रंगली पाहिजे चोच एकदम लाल भडक. अशा प्रकारच्या ह्या ज्या कविता आहेत, चिमणे चिमणे चिमणीच्या चोचीत चारा पाणी, पोटाच्या ओठीत तांबूस गाणी, कोकिळ गाते कुहू कुहू, पारवा करतो गुटुरगुम, पंख्यावरती गोजीरवाणे, ज्याचे ओठावरती आणि पंखावरती ज्याचे त्याचे आपले गाणे, अशा प्रकारच्या ह्या कविता तुम्हाला मिळायला लागतात. पक्षी पर्यावरणाची ओळख व्हायला लागते. तुम्हाला तुमच्या आसपास जरी दिसत नसेल पारवा मोर, तरी तुम्हाला ओळखीचा होतो. आणखीन एक गोष्ट, आई वडील आपल्याला नकळत करत असतात, शाळा नर्सरी नकळत करत असते की तुम्हाला सांगितलेलं नाही, लहानपणापासून माहिती आहे ना गोल चौकोन आकार तुम्हाला माहिती आहे, पण त्याचं विशिष्ट वैशिष्ट्य गणिताची ओळख पण ती कवितेतून द्यायला सुरुवात केली जाते. आवाज बंद, आवाज बंद अशी ही कविता आहे. एकदा लाडू रुसला गोल गोल फुगून बसला, एकदा लाडू रुसला गोल गोल फुगून बसला, करंजीने खाल्ले गोड गोड, करंजीने खाल्ले गोड गोड, वाकडी झाली आलेपोळ, वाकडी झाली आलेपोळ, अनर्षाचे बसले गाल, अनर्षाचे बसले गाल, रागाने झाला लाले लाल, चकली फिरली गरगर गर, चकली फिरली गरगर गर, घाटे आले अंगावर, शंकरपाळ्यांना चढला माज, चहात बुडवले आणि आवाज झाला बंद झाला, चहात बुडले आणि बंद झाला आवाज. अशी ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, त्यांचे करंजी कशी आहे, चकली कशी आहे, त्याच्यावर काटा कसा आहे, न सांगता तुम्हाला डोळ्यासमोर यायला लागतं. आणि आता मी हे गणिताची ओळख प्रायमरी तुम्ही जाता, आणि आता मात्र तुम्हाला प्रायमरीला गेल्यानंतर व्यवस्थितपणे वेगवेगळ्या विषयांची ओळखसुद्धा बाई गणितातून करून देत असतात. किंवा आणखीन तुम्हाला वेगळं जग दाखवायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, पृथ्वीवरती पळून आला चंद्रावरचा ससा, करमत नाही तिथे म्हणे एकटा कसा राहू, इथे मस्त काळी माती, जंगल हिरवगार, प्यायचं पाणीसुद्धा गोड निळशार, चंद्रावरी काहीच नाही नुसती दगड माती, डोलत नाही इथल्यासारखी माऊ गवतपाती, मागे एकदा भेटला होता नील आर्मस्ट्रॉंग, त्याच्याकडून ऐकलं होतं पृथ्वीवरचं सॉंग, माझी पृथ्वी गात होता नुसता, त्यानं मला खायला दिलं गोड बदाम आणि पिस्ता, इथून जाताना मी आता नेईन माती थोडी, शिवाय काही रोपं देखील गाजर कोबी आणि काकडी, सोबत घेईन जाईन म्हणतो इथले काही मित्र, एक सशीण एक हरिण आणि एक काळं कुत्र. आणखीन तुमच्यासमोर, म्हणजे आता नी चंद्र आला, नील आर्मस्ट्रॉंग आला,
चंद्राचं वर्णन आलं अशा कविता तुम्हाला. आणि एक शेवटची कविता सांगते आणि थांबते. प्रायमरीत गणिताची पण कशी ओळख झाली आहे बघा. गणितातले आकडे एकदा झाले वाकडे, एकाला फुटले फुटले डोळे, दोन म्हणाला ओके, तीनाचा आखडू घाट, चाराच्या पोटात गाठ, पाचाला एकच पाय, सहावा सहाला उंचीच नाही, साताची फुबडी पाठ, नाकात अडवा आठ, नऊचा डोळा गोल, दहाचा वेगळा तोल, प्रत्येकाची आईट खूप वेगळी, तरी एक खूप. अशा प्रकारची कविता. मी थांबते इथे, वेळ संपत आली.